नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच बुध ग्रहाच्या कन्या राशीच्या मे 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही. परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम ज्याला आपण ढोबळ परिणाम म्हणतो ते मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय या संपूर्ण महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे पासून होत आहे 14 मे 2025 पर्यंत. हा गुरुग्रह आपल्या राशीला 9व्या म्हणजे भाग्यस्थानातून फळं देणार आहे. पण काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी म्हणजे मे 24 ते मे 25 आपल्या राशीसाठी, हे जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओचा म्हणजे ह्या विषयाचा व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा 10 मे पर्यंत मीन या त्याच्या नीच राशीमधून 7व्या घरातून गोचर भ्रमण करतोय, ज्यामुळे आपल्याला फार सांभाळून राहायचं आहे व्यापार उद्योग या विषयामध्ये, कारण सप्तम स्थान हे व्यापार उद्योगासाठी अभ्यासलं जातं. कोणतेही महत्त्वाचे निर्णय व्यवसायाच्या संदर्भामध्ये अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहेत 10 तारखेपर्यंत. नवीन लोकांशी उधारी उसनवारी करताना काळजी घेऊनच व्यवहार करायचे, शक्यतो टाळलेले उत्तम राहतील. व्यवसायातील नवीन भांडवली गुंतवणूक सांभाळून करावी लागणार आहे. भागीदारीत व्यवसाय जर आपण करत असाल तर व्यावसायिक निर्णय घेताना एकमेकांच्या मतांचा आदर, एकमेकांशी विचारपूस केल्याशिवाय पुढचे निर्णय घेऊ नका. एकमेकांचा युगो दुखावला जाणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे भागीदारीच्या या संपूर्ण व्यावसायिक क्षेत्रामध्ये. 7वं घर हे वैवाहिक जीवनासाठी अभ्यासलं जातं, त्यामुळे या काळात आपल्या वैवाहिक जीवनात वैवाहिक जोडीदाराबरोबर कोणताही गैरसमज वाद निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे या 10 मे पर्यंत. एकमेकांना समजून घ्यावं लागणार आहे, अर्थातच सामंजस्य ठेवून. मात्र याच सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह आहे गुरु आणि महिन्याच्या सुरुवातीलाच 1 मे पासून हा गुरुग्रह येतोय आपल्या भाग्यस्थानामध्ये अगदी वर्षभरासाठी, त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना आपल्या आवडीचा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी या मे महिन्यापासून सुरुवात करायला बिलकुल हरकत नाही. परंतु विवाह करण्यासाठी मे आणि जून हे महिने जे आहेत हे गुरु आणि शुक्र ग्रहांचा अस्त असल्यामुळे शुभ मुहूर्त मात्र नाही याची अवश्य माहिती घ्या. संततीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा दाम्पत्य जीवनामध्ये अवश्य आपण विचार करू शकता. तसेच आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही गुंतवणूक किंवा शिक्षणाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असाल तर ही वेळ म्हणजे हा महिना उत्तम आहे. गुरुग्रहाचा बदल आपल्या जीवनामध्ये अत्यंत अनुकूलता वाढवताना दिसणार आहे. अडून आणि रखडून राहिलेली जी काही महत्त्वाची कामं होती ती या महिन्यापासून मार्गी लागायला लागतील, हे मात्र तितकंच खरं. आणि म्हणूनच आपण व्यावसायिक असाल तर या महिन्यापासून 10 मे नंतर व्यवसायाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी मात्र अवश्य सुरू करू शकता, अवश्य त्याचा मुहूर्ताचा नारळ फोडू शकता. जी मंडळी धर्मकार्याशी आध्यात्मिक कार्याशी तसेच शिक्षण संस्था शैक्षणिक क्लासेस अकाउंटिंग शेअर मार्केट प्रिंटिंग प्रेस किराणा मालाचं दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया कुरिअर सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट किंवा लॉ म्हणजे कायदा वस्त्र उद्योग याच्याशी निगडीत जर कार्यक्षेत्रात कार्यरत असतील आपल्या राशीची मंडळी तर त्यांना या महिन्यापासून आपल्या कार्याला नव्याने पुन्हा एकदा नवीन उत्साहाने आणि जोशाने सुरुवात करायला शुभ योग आणि काळ आहे. 7व्या घरातून मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण संपूर्ण महिन्यासाठी होणार आहे. ज्यांना इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल बांधकामाची जमीन एन ए प्लॉट इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये नव्याने काही काम सुरू करायचं आहे किंवा गुंतवणूक करायची खरेदी करायची त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूलता वाढवणारा राहणार आहे मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली. वारसा हक्काने मिळणारं आर्थिक उत्पन्न धन जमीन जुमला शेती घर याचा अचानक होणारा लाभ देणारे ग्रहयोग या महिन्यामध्ये जुळून आलेले आहेत आपल्या राशीला, अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र अचानक धनलाभाचा योग असणं महत्त्वाचं आहे. महिन्याच्या सुरुवातीला
आठव्या घरातून शुक्र रवीचा युती योग सासूरवाडीकडून सुद्धा लाभ दाखवतो आहे. तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हाच रवी शुक्र ग्रहांचा शुभ योग भाग्यस्थानातून गुरुग्रहाबरोबर होत आहे, त्यामुळे कार्याला भाग्याची साथ सुद्धा मिळेल. थोडक्यात काय, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक लाभाचे योग या महिन्यामध्ये आपल्या राशीला जुळून येत आहेत, याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता. फक्त 10 तारखेपर्यंत कुठल्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका. काही जुन्या गुंतवणुकीमधून सुद्धा होणारे लाभ एकदा अवश्य तपासून घ्या. तर रखडलेली जुनी उधारी उसनवारी यांची वसुली करण्यासाठी जरा जास्त मेहनत घेतला तर आर्थिक लाभाची गणित जुळून येण्यासाठी हा महिना आपल्यासाठी उत्तम फलदायी राहणारा दिसतो आहे. शेतजमीन, बांधकामाची जमीन, सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना शुभ आहे. फक्त कागदपत्रांची माहिती मात्र अवश्य घ्यावी. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या निर्णयावरती विचार करायला हरकत नाही आणि या महिन्यात त्या गोष्टीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास उत्तम. गुरुग्रहाची साथ आहेच. गुरु, रवी, शनी या ग्रहांची साथ शैक्षणिक शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यामधले यश मिळवण्यासाठी आपल्या मागे अतिशय सुंदर उभी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, लॉ म्हणजे कायदा, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट अशा विषयाच्या क्षेत्रामध्ये जर आपण करिअर करण्यासाठी शिक्षण घेत आहे किंवा उच्च शिक्षणाचा पर्याय निवडत आहे तर हा महिना विद्यार्थ्यांसाठी या निर्णयाला अंमलबजावणी करण्याकरता शुभ आणि लाभाचा राहणार आहे. तसेच जी मंडळी या महिन्यामध्ये या क्षेत्रातल्या परीक्षा देत आहेत त्यांनी सुद्धा हा महिना यश मिळवण्यासाठी शुभ असल्यामुळे योग्य ती मेहनत घ्यायला हरकत नाही. आरोग्याच्या संदर्भात हाडांचे आजार, कफजन्य आजार आणि डोकेदुखी सांभाळायचे आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. पोटकचेरीच्या कामासाठी यश मिळवून देणारा शनी आणि गुरुग्रहाचा शुभयोग आपल्या कुंडलीला म्हणजे राशीला आहे, त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता. मंडळी, हा एप्रिल, मे, जून महिना जो असतो हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये जर अडचणी येत आहेत तर नक्की त्या अडचणी कशा दूर करायच्या किंवा कार्यक्षेत्रामध्ये काही बदल करायचा आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला आहे यश, यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशा रीतीने करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झाले आहेत. त्या सगळ्या चॅनल व्हिडिओची लिंक खाली देतो आहोत. विवाह संदर्भातली सुद्धा व्हिडिओची लिंक खाली देतो आहोत, अवश्य पाहायला विसरू नका. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, कोणतं कार्यक्षेत्र उत्तम आहे आपल्यासाठी, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून आपण मार्गदर्शन कसं केलं जातं, कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात हे जाणून घेऊन आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून केलं जात असल्यामुळे, ज्याला आपण ऑनलाईन पद्धत म्हणतो, त्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण सहज आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163, हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यामध्ये इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, इन्फ्रा, ऑइल, स्टील, FMCG, IT, इंटरटेनमेंट हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे, त्यामुळे सावधानता ठेवायची आहे. ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करून शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे गुंतवणुकीसाठी अवश्य करू शकता. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम. आपण मंडळी राशी भविष्य पाहतोय, हे महिन्याचं आहे मासिक राशी भविष्य. यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं, कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी, 2.25 दिवसासाठी असतं. त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये 30 ते 31 दिवसामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण हे सगळ्या 12 राशींमधून आणि 12 घरातून होत असतं. असं हे गोचर भ्रमण जेव्हा 6वा, 8वा आणि 12वा असतं आपल्या राशीपासून, त्या दिवसात घ्यावी लागते आपल्याला बरीचशी काळजी आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची, आपल्या निर्णयाची. तसं या महिन्यातलं जे चंद्राचं गोचर भ्रमण आहे हा आपल्या राशीसाठी या महिन्यात 6वा, 8वा आणि 12वा जे असणार आहे ते अनुक्रमे 3, 4, 7, 8, 15, 16, 17, 30 आणि 31 या तारखांना. त्यामुळे या दिवशी जे काही व्यवहार करत असाल त्याच्यामध्ये प्रचंड सावधानता ठेवा, आरोग्याची विशेष काळजी घ्या, मानसिक शांतता ढळणार नाही म्हणून प्रयत्न करा. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणारे 1, 2, 5, 6, 9 ते 14 आणि 18 ते 29 या तारखांना, त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे, निर्णय घ्यायचे आहेत, चांगल्या गाठीभेटी करायच्या आहेत, अवश्य या काळात करू शकता.
या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचं आहे महाविष्णूंचा अतिशय सुंदर मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय। एक माळ स्त्री पुरुष कुणीही करू शकतात। तसंच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 5 पाठ मात्र या महिन्यात करायचे आहेत, अवश्य सुरू करा। मंडळी, ही होती राशीचक्रातली 6वी कन्या या राशीची माहिती। आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण मागवू शकता। तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता। तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, मत्स्य यंत्र यांची सुद्धा माहिती घेऊन आपण ऑर्डर बुक करू शकता। तर मंडळी, असा होता कन्या राशीचा मे महिन्यातला मासिक राशी भविष्याचा प्रवास। पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येते 7वी म्हणजे शुक्र ग्रहाची तूळ राशी, कसा असणार आहे मे महिना त्या राशीसाठी तू पाहायला सुद्धा विसरू नका। आणि हो, आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना शुभ राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना। कळावे लोभ असावा। धन्यवाद।